श्रेया सावंत विविध कोकण मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते. तर आज आपण आलो आहोत सावंतवाडीत. येस, लाकडी खेळणीचं प्रसिद्धी असलेलं सावंतवाडी तालुक्यात आलो आहोत आणि असे बरेच सारे सावंतवाडीचे आपण हिस्टॉरिकल प्लेसेस या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत. चला तर मग बघूया सावंतवाडी टूर. सावंतवाडी शहरात जसं आपण प्रवेश करू तसं पहिलंच आपल्याला समोर दिसतो तो मोती तलाव. आणि हा मोती तलावाला मोती तलाव असं नाव पडलं कारण पूर्वीच्या काळात या तलावामध्ये मोती मिळालेले म्हणून याला मोती तलाव असे नाव पडले. या सुंदर मोती तलावाच्या आजूबाजूला सह्याद्रीच्या पर्वतरांगा पसरलेल्या आणि हे तलाव पर्यटकांच्या दृष्टीने खूप प्रसिद्ध झालेला आहे. आणि या तलावाच्या आजूबाजूला विद्युत रोषणाईने सुद्धा हे आकर्षित केलेलं आहे. या रोषणाईची खरी सुंदरता जर तुम्हाला पाहायची असेल तर ती रात्री पाहायला मिळते. त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. मोती तलावाला एक राऊंड मारून आल्यावर सावंतवाडीचे मुख्य आकर्षण असलेल्या राजवाड्यामध्ये आपण आता जाऊया. तर आता आपण आलो आहोत सावंतवाडीत राजवाडा येथे. तर या संस्थानाची पूर्वजांची माहिती साधारणतः सन 1500 पासून आपल्याला मिळते. तर चला तर मग बघूया हा सावंतवाडीच्या राजवाड्याचा इतिहास थोडासा आपण जाणून घेऊया. चला. या राजवाड्यामध्ये म्युझियम आहे आणि या म्युझियममध्ये इतिहासकालीन वस्तू आहेत. तर करोनाच्या प्रादुर्भावामुळे आपल्याला आज आतमध्ये जाता येत नाहीये. तर मी नक्कीच माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला आतमधून म्युझियम फिरवेन. तर आता आपण हा जो राजवाडा आहे याचा बाहेरील देखावा आणि त्याची थोडीफार इतिहास आपण बघूया. सुमारे 350 वर्षापूर्वी हा निसर्ग सौंदर्याने संपन्न असलेल्या प्रदेशाला सुंदरवाडी असे संबोधले जायचे. त्यानंतर सन्माननीय सावंत भोसले यांनी या प्रदेशाला संस्थानाची राजधानी केली आणि म्हणूनच सन्माननीय सावंतांची वाडी यावरूनच सावंतवाडी असे हे नाव याला पडले. या राजवाडा परिसरात कलात्मक वस्तू निर्मितीचा कारखाना सुरू केला आहे. येथे बनवण्यात येणाऱ्या कलात्मक लाकडी वस्तूंना देश विदेशात मोठी मागणी आहे. यामध्ये हिंदू पुराणातील देवदेवता दशावतार यांच्या पारंपरिक शैलीतल्या प्रतिमा, चितारलेला गंजीपा, बुद्धिबळाच्या लाकडी सोंगट्या, बाहुल्या, मूर्ती, देवारे, चौरंग, काष्ठशिल्प, अभिषेक पात्रे, नारळाच्या करवंटीपासून बनवलेल्या प्रतिमा, देवाचे समान पेयपात्र इत्यादी वस्तू विशेष लोकप्रिय आहेत. सावंतवाडी संस्थाचा पूर्वीचा राजवाडा नरेंद्र डोंगरावर होता आणि तो नरेंद्र डोंगर सुद्धा आपण आता पाहणार आहोत. आणि त्याचबरोबर हा जो राजवाडा आहे हा 18व्या शतकात सन्माननीय खेम सावंत यांनी बांधला. आणि हे माननीय राजा कलेचे खूप भोगते होते त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणांहून येऊन अनेक लोक येथे स्थायिक झाले. राजाश्रय मिळाला. आता आम्ही निघालो आहोत नरेंद्र डोंगरावर.
बरोबर पावणे एक झालाय, पण वाटत नाही आहे पावसाचं वातावरण असल्यामुळे, आणि त्यामुळे चढायला पण आम्हाला दमायला होत नाही आहे. ती माझ्या लहानपणी माझी मावशी मला इथे घेऊन आलेली, आणि तेव्हा आम्ही एकदम कार वगैरे असं काही नव्हतं, आम्ही खालूनच चालत आलेलो वरती, आणि मजा होती तेव्हा. पाण्याच्या वॉटर बॉटल घेऊन आम्ही थोडंसं खायला वगैरे घेऊन निघालेलो. वरती मारुतीचं देऊळ आहे आणि पूर्ण सावंतवाडीचा व्ह्यू आपल्याला या नरेंद्र डोंगरावरून दिसतो, आणि या नरेंद्र डोंगराला पाण्याचा उगम आहे. तो सावंतवाडीला जे पाणी सप्लाय होतं त्याच्या मोठमोठ्या टाक्या इथे या नरेंद्र डोंगरावर आहे. सावंतवाडीमध्ये मोती तलाव आहे, त्या व्यतिरिक्त पाण्याचा म्हणजे पूर्वीच्या काळापासूनच इथून पाण्याचा उगम असल्यामुळे सावंतवाडीला कधी पाण्याची टंचाई वाटली नाही. आता आपण मेन दरवाज्यातून आज जातो आहोत नरेंद्र डोंगरच्या. हे देऊळ आहे मारुतीचं, आणि वरून आपल्याला पूर्ण सावंतवाडीचा लुक आपल्याला बघायला मिळणार. आजोबांनी खूप छान माहिती दिली नरेंद्र डोंगराची. पावसामुळे थोडं ऐकायला गेलं नाही, पण मी तुम्हाला नक्कीच ते बॅकग्राऊंडला सांगेन. आणि नरेंद्र डोंगर म्हणजे या नरेंद्र डोंगरावर पाण्याचा उगम होतो, आणि
जे मोठमोठ्या खाली बघितल्याचं पाईपलाईन घातलेलं आहे, तर ह्या पाणी सगळं ह्या पाईपलाईनमधून फिल्टरला जातं आणि त्या फिल्टरमधून सावंतवाडी शहराला पूर्ण पाण्याचा जो सप्लाय आहे तो या नरेंद्र डोंगरामध्ये. असा होता आमचा सावंतवाडीचा पार्ट वन. तर आमच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण असे सावंतवाडीचे बरेच पॉईंट पाहणार आहोत, जसे की श्री उपरलकर देवस्थान, आत्मेश्वर तळी, चितळ्याची लाकडी खेळणी आणि कारखाना आणि पाणीकुंड धरण. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन